ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतील रस्त्यांसाठी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोड व अंतर्गत रस्त्यांसाठी मिरजेतील सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। अनेक वेळा उद्घाटने होऊन रस्ता कामाची सुरुवात होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज रोड हा पूर्ण झालेला नाही। मिरज शहरात सध्या या रस्त्यामुळेच सर्वत्र धुळीचं साम्राज्य वाढत आहे। समाजातील सर्वच नागरिक छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्ण क्षमतेने होण्यासाठी हवालदिल आहेत। अनेक पक्षाकडून आंदोलने या रस्त्यासाठी करण्यात आली, परंतु आंदोलने झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला फक्त 2 दिवसासाठी सुरुवात होते आणि पुन्हा काम बंद पडतं। अशी अवस्था सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराज रोडची आहे। या संदर्भात MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच सामाजिक संघटनांना आंदोलनासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलं होतं। या आंदोलनाला मिरज शहरातील सर्वच पक्षांनी संघटनांनी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला। आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधी चौकातील सर्वच रस्ते अडवून ठेवले। तत्पूर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। महात्मा गांधी चौक या ठिकाणी आल्यानंतर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। येत्या काही दिवसात मिरजेचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात मिरज शहर बचाव कृती समिती स्थापन करून मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनासाठी महात्मा गांधी चौक पोलीस तसेच मिरज शहर पोलीस दोन्ही ठाण्यांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मिरज शहरातील तमाम नागरिकांना व्यावसायिकांना नरक यातना भोगायला लावणाऱ्या मिरजेचे आमदार पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडेंचा पहिला मी धिक्कार करतो। आणि आज मिरजकरांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे। मिरजकर जनता आज सर्वपक्षीय तिरंगा झेंड्याखाली आज रस्त्यावर उतरलेली आहे। एखाद्या खेडेगावापेक्षा मिरज शहराची वाईट अवस्था आहे, त्यामुळे आज मिरज शहराच्या या विकासासाठी मिरजेतील इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, पानपट्टी असोसिएशन असेल, ऍडव्होकेट बार असोसिएशन असेल, सगळ्या रिक्षा संघटना असतील, मिशन हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी असतील, डॉक्टर असतील आणि विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मिरजकर आज इथं उपस्थित आहेत। त्यांनी या परिवर्तनाची आज सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर 1-15 दिवसात मिरजेचे अंतर्गत रस्ते आणि शिवाजी महाराज रोडची जर दुर्दशा थांबवली नाही तर मिरजकर जनता मिरज बचाव कृती समिती स्थापन करून मिरज शहर बचाव कृती समितीच्या माध्यमातून मोठा जन आंदोलन मिरजेत उभं केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा मी आज इशारा देतो। महानकरी न्यूज साठी मिरजून आदिमाने।